भारत माता की जोरात मला माहित आहे ऊन लागत आहे खूप. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा व्यासपीठावर उपस्थित आपल्या भारतीय जनता पक्षाचे नागपूर महानगराचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंटी कुकळेजी, आपले प्रदेशाचे परवाद ज्यांनी कार्यभार स्वीकारला असे प्रदेश प्रभारी उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि आयुष्यभर ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम केलं असे डॉक्टर दिनेश शर्माजी एकदा जोरात डाळच्याकडला डाळ्या बाजूला आपण स्वागत करू. ते पहिल्यांदा या कार्यक्रमाला आले आहेत, चार दिवसात ते विदर्भाच्या प्रवासावर आहेत. उपस्थित आपले पक्षाचे नेते अजय संचितजी, मोहन मतेजी, सुधाकर कोळेजी, अनिल सोलेजी, डॉक्टर कोठेकरजी, बागडेजी, विकास कुंभारेजी, कृष्णा कोपळेजी, आपले निवडणूक प्रमुख प्रवीण दटकेजी, मानेजी, उपस्थित संजय भेंडेजी, आनंदराव ठवरेजी, माननीय धर्मपाल मेश्रामजी, गिरीशजी व्यास, श्वेताजी शालिनी, संदीपजी जोशी या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, कारण आता सर्वांचीच ओळख झाली आहे आणि आपण सर्व पारिवारिक आहोत, त्यामुळे आता उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी, आज आपल्याकरता आनंदाचा दिवस आहे. आपल्या पक्षाचा 44वा स्थापना दिवस आहे. आत्ताच बंटीने सांगितलं 6 एप्रिल 1980 अटलजींनी मुंबईच्या अरबी समुद्राच्या महासागराच्या साक्षीने भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसचं दुष्ट शासन या देशातून हद्दपार करण्याकरता इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी, बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य, जगण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य, अशा प्रकारच्या केलेल्या देशामधल्या कारव्या थांबवण्याकरता आपला पक्ष हा मजबूत करावा आणि आपला पक्ष स्थापन करून या देशामध्ये रामराज्य यावं या भूमिकेतनं, या ठोस उद्दिष्टाने ग्रासून माननीय अटलजींनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. आपण थोडं मागे गेलो तर आपण बघितलं की अटलजींनी संपूर्ण देशभर पक्ष प्रतिष्ठापित केला आणि देशामध्ये आपलं सरकार आलं. पक्षाचं सरकार येणे, पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून येणे, तेव्हाच पक्ष मोठा होतो. संघटना तेव्हाच मोठी असते जेव्हा ती संघटना सत्तेकडे जातं. अटलजींनी पहिल्यांदा आपल्या पक्षाला सत्तेमध्ये नेण्याचं काम केलं. आपली सत्ता आली, अटलजी प्रधानमंत्री झाले, अडवाणीजी अटलजी या जोडीने संपूर्ण देशभर पक्ष नेण्याचं काम केलं आणि बघा संपूर्ण देशभर जेव्हा पक्ष सत्तेमध्ये आला तेव्हा आपल्या पक्षाची धोरणं, पक्ष हा काही, ही पक्षाची संघटना सत्तेमध्ये येण्याकरता जे उद्दिष्ट असतं, ही सत्ता ही काही आपलं साध्य नाही आहे. सत्ता ही काही कुणाला आमदार खासदार मंत्री बनण्याकरता नाही आहे. तर अटलजींनी सांगितलं होतं सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे, ही कुलपाची चाबी आहे. जर समाजाच्या शेवटच्या माणसाचा उद्धार करायचा असेल तर सत्तेमधून होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी अटलजींच्या नेतृत्वात पक्ष पुढे वाढत गेला. आपण बघितलं आज मोदीजी सारखे नेते या पक्षाला मिळाले आणि 6 एप्रिल 1980 पक्ष आणि आज जगातल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये आपण काम करतो आहे. जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत. कधी अटलजीला 6 एप्रिल 1980 असं वाटलं नसेल की 44 वर्ष असं असेल की ज्या दिवशी पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष असेल. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पक्षाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आज पक्ष जगामध्ये
सर्व देशामध्ये आपली सदस्य संख्या आहे आणि देशामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर आपला पक्ष आता वाढतोय. महाराष्ट्रावर जर आपण आलो, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी 11 अध्यक्षांनी काम केलं, स्वर्गीय उत्तमराव नाना पाटलापासून तर माझ्यापर्यंत अनेक पक्षाच्या नेत्यांनी या पक्षाला महाराष्ट्रामध्ये उंची दिली. खरं तर या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींनी त्या ठिकाणी खूप मोठं काम केलं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. 1111 फिरून स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींनी हा पक्ष वाढवण्याकरता जीवाचे रान केलं. नितीनजी आले, नितीनजींनी पक्ष वाढवला. सुधीरभाऊ आले, सुधीरभाऊंनी पक्ष पुढे नेला. चंद्रकांत दादांनी पुढे त्या ठिकाणी काम केलं आणि देवेंद्रजींनी तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष करण्याचं काम केलं. आपला पक्ष 122 आमदारापर्यंत गेला, कधीही आपला पक्ष 122 आमदारापर्यंत आणि 23 खासदारापर्यंत गेला नव्हता, पण देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने अध्यक्ष झाल्यानंतर या पक्षाला प्रचंड उंची दिली. एकीकडे मोदीजी देशाचे नेते, दुसरीकडे देवेंद्रजी आपले नेते, या दोघांच्या जोडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता पक्ष पुढे जातोय. आज महाराष्ट्रामध्ये मी परवा बघितलं, जवळपास 42 लाख अधिकृत कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करतात आहे, ही आपली जमेची बाजू आहे. 27 लक्ष कार्यकर्त्यांनी नमो ऍप डाऊनलोड केलाय, 14 लक्ष कार्यकर्त्यांनी सरळ ऍप डाऊनलोड केलाय. 97,100 बूथवर अधिकृतपणे बूथ अध्यक्ष पक्षाचे आहे. जवळपास 88,000 बूथवर आपल्या 11 समिती आहे, 11 सक्रिय समिती आहे. जेव्हा आम्ही कंट्रोल रूममध्ये आपल्या वॉर रूममध्ये सारा कंट्रोल करतो, तर मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं की पक्ष आज मोठा झाला आहे आणि पक्ष अजून मोठा करायचा आहे. आज बघा, आपल्या पक्षामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता अशोक चव्हाण सरकारनेचा पक्ष झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कधी पक्षात येईल कधी वाटलं नव्हतं. जळगावचे खासदार उत्तमराव पाटील पक्षामध्ये येईल कधीच वाटलं नव्हतं. परवा नर्मदार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई, ज्या चाकूरकर परिवारांनी या देशाचं अध्यक्षपद कधीतरी भूषवलं, जी त्यांची उंची आहे. परवा तर अर्चनाताई चाकूरकर यांचा पक्षप्रवेश म्हणजे लातूर हिंगोली संपूर्ण मतदारसंघाला उंची देणारा पक्षप्रवेश आहे. मी का सांगतोय, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये बूथवर सुद्धा अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये यायला तयार आहे. रोज पक्षप्रवेश होतोय, रोज भारतीय जनता पार्टीचा विस्तार होतोय, रोज रोज पक्ष वाढतोय. आपल्या कार्यालयात दुपट्टे कमी पडतात तेवढा पक्षप्रवेश रोज होतात, रोज रोज. हे केवळ मोदीजींनी 10 वर्षात जगातला सर्वोत्तम भारत, जगातला विकसित भारत, जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याचा निर्णय, आणि याच्यामध्ये आता मी जास्त जात नाही, एवढंच सांगेल की बंधू भगिनींनो, अजून आपल्याला उंची गाठायची. इथंच आपलं संपलं नाही आहे काम. रोज रोज बूथच्या स्तरापर्यंत आपल्याला 50-50, 100-100 पक्ष प्रवेश करायचे आहे. जनसंघापासून भारतीय जनता पार्टीच्या स्थापनापासून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, आयुष्यभर भारतीय जनता पार्टीचं काम केलं, पण नगरसेवक होऊ शकला नाही, गावाचा सरपंच होऊ शकला नाही, त्या कार्यकर्त्याचा सन्मान आपल्या पिढीने केला पाहिजे, याकरता आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. खरं तर आज माझी विनंती आपल्या सर्वांना, इथून जाताना 10-10 रुपये, 20-20 रुपये, 25 रुपये, 50 रुपये आजच्या आपल्या नमो ऍपच्या माध्यमातून पक्षाला देणगी पाठवली पाहिजे. आज पक्षाला आपल्या नमो ऍपच्या माध्यमातून इथनं जाण्यापूर्वी आपल्या अकाउंटमध्ये 100 रुपये पाठवले पाहिजे, पक्षाकरता देणगी पाठवली पाहिजे. पैसा जमा करणे उद्देश नाही आहे, एंगेजमेंट उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आपण जे प्रत्येक बूथवरात या ठिकाणी सांगितलं बंटी कुकडेनी, प्रत्येक बूथवर आज स्थापना दिवस, उद्या, आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये सर्व 97,100 बूथवर आपल्याला झेंडावंदन करायचे आहेत. संध्याकाळपर्यंत झेंडावंदन करून आता इथनं मी गेल्यानंतर 28 आणि 29 नंबर बूथवर झेंडावंदन करतोय. देवेंद्रजी 5 आणि 6 नंबरवर झेंडावंदन करतात आहे. या महाराष्ट्रामध्ये 33,329 कार्यकर्ते जे पंचायत ते पार्लमेंटपर्यंत निवडून आले आहेत, आपले सर्व आमदार, आपले सर्व खासदार, राज्याचे सर्व तालुका अध्यक्षापासून प्रदेश अध्यक्षापर्यंत,
साऱ्या लोकांना आपापल्या बुथवर झेंडावंदन करायचं आहे. प्रत्येकाला सुपर वॉरियर म्हणून दोन दोन बूथ दिले आहेत. दोन दोन बूथवर सुपर वॉरियर म्हणून झेंडावंदन करताना आपल्याला त्या ठिकाणी काही पक्षप्रवेशही करायचे. मी 28 नंबर बूथवर गेल्यानंतर त्या बूथवर काँग्रेसचा जो बूथ लावणारा अध्यक्ष होता त्या अध्यक्षाचं मी स्वागत करतोय पक्षामध्ये. खरं तर काँग्रेसला बूथ लावणारा जो कार्यकर्ता आहे त्याला कन्व्हिन्स करा. विकसित भारताकरता तो मोदीशी जुळायला तयार आहे. त्याला भारतीय जनता पार्टीत आणणे म्हणजे आजचा 44वा स्थापना दिवस मानवणे आहे. पक्षाला वाढवणे म्हणजे स्थापना दिवस मानवणे. आणि म्हणून जे जे तुमच्या संपर्कात काँग्रेस पार्टीमध्ये असतील, जे जे तुमच्या संपर्कात विरोधी पक्षामध्ये असतील, त्या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षप्रवेश करून घेणे हेच आपल्याकरता आज महत्वाचा दिवस आहे. मी दोन कार्यक्रमातून सांगतोय, तुम्हाला माहितीच आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेकरता आणि आतापासूनच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा कार्यक्रम केंद्राने आपल्या सर्वांना दिला. आपले जे संपूर्ण बूथवरचे कार्यकर्ते आहे या सर्वांनी एकत्रितपणे येण्याकरता 11 तारखेला आपण महात्मा फुलेच्या जयंतीच्या दिवशी प्रत्येक बूथवर टिफिन बैठकीचं आयोजन, कुठलाही नगरसेवक कुठलाही नेता मी आणि तुम्ही 11 तारखेला एक कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. तो कार्यक्रम म्हणजे बूथवरची टिफिन बैठक. बूथवरच्या 31 कार्यकर्त्याला बोलवायचं आहे, महात्मा फुलेजींना वंदन करायचं आहे आणि वंदन करून आपल्या आपल्या घरून डबा आणायचा, आपल्या आपल्या घरून टिफिन आणायची आणि आपल्या बूथवर आपल्या कार्यकर्त्यासोबत बसून एक स्नेहमिलन करायचं. बूथवरचं स्नेहमिलन, बूथवरचा कॉन्फिडन्स कार्यकर्त्याला वाटला पाहिजे. माझा नेता माझ्यासोबत जेवण केला, माझा नेता माझ्यासोबत जेवण केला, माझा नेता माझ्यासोबत आज खाली बसला, माझा नेता या ठिकाणी आज खाली बसून माझ्यासोबत चर्चा केली आहे. 11 तारखेची टिफिन बैठक ही अत्यंत महत्वाची आहे. सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना माझी विनंती आहे, कोणीही नेता असा नाही या ठिकाणी ज्याने टिफिन बैठक केली नाही, टिफिन बैठक केलीच पाहिजे. 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी या संपूर्ण राज्यातल्या संपूर्ण बूथवर बाबासाहेबांची जयंती आपण करतो आहे आणि ही जयंती करताना सामाजिक समता दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजामध्ये घरोघरी जातो आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणार आहे. आणि शेवटचे या निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीनंतर अनेक कार्यक्रम आहे, पण 19 तारखेपूर्वी 17 एप्रिल आली आहे. 17 एप्रिलला रामनवमी आहे. 22 जानेवारी आपण बघितली असाल, 22 जानेवारी जगातली सर्वात मोठी दीपावली झाली. तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले. जर मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले नसते तर 22 जानेवारी आपल्याला बघायला मिळाली नसती. 22 जानेवारी असा दिवस होता की जगातली सर्वात मोठी दीपावली आपण बघितली. 17 तारखेला पुन्हा एकदा 22 जानेवारी 17च्या रामनवमीला प्रत्येक बूथवर झाली पाहिजे. महिला मोर्चाने रामनवमी त्या ठिकाणी प्रत्येक बूथवर केली पाहिजे. आणि एक कार्यक्रम माझ्या हातून सुटून गेला, 9 एप्रिलची गुढीपाडवा विकासाची गुढी. प्रत्येक बूथवर विकासाची गुढी उभारली गेली पाहिजे. महिला मोर्चाने आपल्या वॉर्डामध्ये एक गुढी लावून आपल्या सर्व महिलांना त्या ठिकाणी तीळ संग्रहासारखं बोलवलं पाहिजे. जसं तीळ संग्रहाचा वाहन आपण वाटतो, विकासाची गुढी उभी करून त्या ठिकाणी सर्व महिला मोर्चाने त्या ठिकाणी आपला कार्यक्रम केले गेले पाहिजे. मी अधिक कार्यक्रम आपल्याला देत नाही, उलफार झाली आहे. मी एवढंच सांगेल, आजच्या स्थापना दिवसानिमित्त श्रद्धेय स्वर्गीय अटलजींनी ज्या पद्धतीने आपल्या सर्व लोकांना आज जी पद प्रतिष्ठा आपल्याला मिळाली आहे, जर अटलजींनी पक्षाची स्थापना केली नसती तर आज आपल्याला एक दिवस मिळाले नसते. जर अटलजीच्या कार्याला योगदान द्यायचं असेल, मोदीजींच्या कार्याला योगदान द्यायचं असेल, नितीशजीचं कार्य पुढे न्यायचं असेल, देवेंद्रजीचं कार्य पुढे न्यायचं असेल आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे, आपण संकल्प केला आहे, जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील, महाराष्ट्रामध्ये 45+ खासदार मोदीजींच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी महायुतीचे उभे राहतील. हा संकल्पच नाही, हे घमंड नाही, आता आम्हाला आत्मविश्वास आमच्या कामावर आहे, आमच्या मोदीजींच्या कार्यावर आहे, देवेंद्रजीच्या कार्यावर आहे, नितीनजीच्या कार्यावर आहे. 45+ या महाराष्ट्रामध्ये खासदार निवडून येतील, पण जेव्हा या महाराष्ट्रात विधानसभेमध्ये
या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये महायुतीचे 200 आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा आपल्याला आजपासून संकल्प करायचा आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही प्रचंड ताकदीने निवडून आणण्याकरता आणि 45+ खासदार आणण्याकरता आजपासून आपण सर्व कामाला लागावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो. लवकरात नंतर महानगरपालिका आहे, महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रवीण आणि आम्ही सर्वांनी व्यासपीठावरच्या नेत्यांनी यावेळेस नागपूर महानगरपालिकेमध्ये जी ताकद संघटनेची आहे या ताकदीच्या भरवशावर म्हणते प्रवीण कृष्णाबाई काय जोडायचं आहे भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरपालिकेमध्ये 121 नगरसेवक निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास या ठिकाणी घेऊन जाऊ आणि जो हे सर्व कार्यक्रम करेल त्याला नक्कीच त्याला नगरसेवाचं तिकीट मिळाल्याशिवाय राहणार नाही याची काळजी करू नका. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण जे काही परिश्रम आतापर्यंत केले तुमच्यासारखे देव दुर्लभ कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाजवळ आहे म्हणून पक्ष आज एवढा उंचीवर गेला आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना सलाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.